नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. लेणी धरणग्रस्तांचा मावेजा लवकरात लवकर वाटप करा, अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही. लेंडी धरणग्रस्तांची मागणी. 10 तारखेपासून बेमुदत बाजारपेठ, रास्ता रोको. आताचे तेलंगणा व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोनेगाव या ठिकाणी सन 1984 मध्ये लेंडी धरणाचे भूमिपूजन करण्यात आले. या धरणात 12 गावे बाधित होऊन 11 गावांचे पुनर्वसन देगलूर तालुक्यातील खानापूर या ठिकाणी करण्यात आले. तरी पण तेथे कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. मुक्रमाबाद या शहराची लोकसंख्या 25,000 जवळपास असून या शहरातील 1,310 घरे बाधित असून आजपर्यंत मुक्रमाबाद या शहरातील धरणग्रस्तांच्या पदरात दमडीही पडली नाही. गेली 32-34 वर्षे मुक्रमाबाद येथील धरणग्रस्तांना फक्त आणि फक्त पुढारी आणि लोकप्रतिनिधींच्या खोटारड्या आश्वासनालाच पुढे जावे लागले. लेंडी प्रकल्पग्रस्तांना 9 सप्टेंबर पर्यंत मुक्रमाबाद येथील संपादित घरांचा मावेजा न दिल्यास दिनांक 10 पासून बेमुदत रास्ता रोको व कडकडीत बंद व दिनांक 12 रोजी होणारे सार्वजनिक गणेश विसर्जनही न करण्याचा निर्धार व तसेच येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड व कार्यकारी अभियंता लेंडी विभाग देगलूर यांना दिले. या दौ गायकवाड, मुक्रमाबाद, मुखेड तालुका प्रतिनिधी. मुक्रमाबाद येथील लेंडी धरणातील संपादित होत असलेल्या घरांचा मावेजा दिला नाही तर दिनांक 10 पासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन, बेमुदत बाजारपेठ बंद असे धरणग्रस्त बांधवांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत बालाजी पसरगे आहेत, शिवसेना तालुका उपप्रमुख मुखेड. तर बालाजी अप्पा पसरगे, आपण या रास्ता रोको बद्दल व धरणाबद्दल काय बोलू शकता, थोडक्यात सांगा. मुक्रमाबाद पासून जवळच गोनेगाव म्हणून एक गाव आहे, तिथं लेंडी धरण होत आहे. त्या लेंडी धरणाचे 1984 तत्कालीन स्वर्गीय मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. तेव्हाची या लेंडी धरणाची किंमत 54 कोटी रुपये होती. आज ताग आहे त्या धरणाची किंमत 2,000 कोटी झालेली आहे. तरी पण धरण पूर्ण झालेले नाही. या धरणामध्ये 12 गावे संपादित होत आहेत. त्या 11 गावाचा मोबदला जमिनीचा व घरांचा देण्यात आलेला आहे. त्यापैकी 12 गाव म्हणजे मुक्रमाबाद हे गाव 1,310 घरं ह्या धरणामध्ये संपादित होत आहेत. 1,310 घरांचा मावेजा 94 कोटी रुपये होत असून आस्थागायत या लेंडी धरणाच्या संपादित असलेल्या घराचा मावेजा देण्यात तळाटळ शासन करीत आहे. म्हणून गेली कित्येक वर्ष आम्ही या मोबदल्यासाठी विविध प्रकारचे मेनमेन संपूर्ण आंदोलन केलेलं आहोत. तरी पण शासनाला कुठलीही जाग आलेली नाही. आमचा हा झालेला अवॉर्ड गेली 2 वर्षापूर्वी मंजूर झालेला आहे. अवॉर्ड मंजूर झाला म्हणजे आम्हाला या मोबदल्यावरती होणारा मिळणारा व्याज तो बंद झालेला आहे. म्हणून आम्हाला शासनाला झोपेतचे सोंग घेतलेल्या शासनाला जागं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलो. म्हणून आता शासन जागे झाले नसल्यामुळं उद्याच्या होणाऱ्या 10 तारखेला आम्ही बेमुदत रास्ता रोको, बेमुदत बाजारपेठ बंद आणि 12 तारखेला जो सार्वजनिक गणेश उत्सवाचा विसर्जन मिरवणूक होणार आहे ती विसर्जन आम्ही गावातील एकही गणेश मंडळाने करणार नसून आणि येणाऱ्या 2019 विधानसभा ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकावर आम्ही बहिष्कार सुद्धा घालण्याचा संकल्प धरणग्रस्तांनी केलेला आहे. आणि हा लढा संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने व धरणग्रस्तांच्या वतीने सर्वपक्षीय, सर्व संघटना व मी एक धरणग्रस्त या तत्वानं करीत आहोत. धन्यवाद बालाजी अप्पा पसरगे, आपण अधिक माहिती दिल्याबद्दल. महावाईसाठी मुख्य तालुका प्रतिनिधी यादव गायकवाड.